मी त्यांना म्हटलं बघा तर पालखी आलेली, मिळालं तर मुंबईच्या वारीला, नाही मिळालं तर 2 ड्रेस शिवू पंढरीच्या वारीला. बेडरूममध्ये गेलं, झोपायची तयारी होती आणि 2:59 मिनिटाला मला माझ्या एका मित्राचा फोन आला आणि मी टी व्ही ऑन केला तर माझं नाव त्या ठिकाणी. त्यामुळे कुठली पूर्वग्रंथ नव्हती, कुणी मला सांगितलं नव्हतं. सगळ्यात पहिला प्रश्न तर तुम्हाला असा असेल की हे विधान परिषदेचं हे जे उमेदवारी होती ही तुमच्यासाठी सरप्राईज होती का गोड धक्का होता? नाही मुळात मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, वार्ड अध्यक्षापासून मी अगदी युवा मोर्चा ओबीसी मोर्चापर्यंत काम केलं. पण मी माझ्या आईला ग्रामपंचायत, महानगरपालिका, विधानसभा अशा निवडणूक लढूनच लोकप्रतिनिधी झालो. तर ही विधान परिषदेची उमेदवारी माझ्यासाठी प्रचंड सरप्राईज होतं. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा पक्षाने सन्मान केला आणि आम्ही सगळेजण, माझा परिवार, माझे सगळे, माझ्यावरती प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आनंदाने उत्साहित झाले की पक्षानं इतकी मोठी संधी दिली. आणि याची थोडी सुद्धा कल्पना मला नव्हती की अशा पद्धतीनं माझ्यावरती पक्ष माझ्या विश्वास ठेवेल. आणि ते आश्चर्याचा धक्का होता, एका कार्यकर्त्याच्या मागे पक्ष उभं राहिल्याची एक भावना होती. आता ही जी निवड झालेली आहे या निवडीसाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा फोन कोणाचा आला, म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला की तुम्ही विधान परिषदेवर जाताय, तयारीला लागा, कागदपत्र गोळा करा? आता तुम्हाला खरं सांगू का, मी महापालिकेमध्ये होतो, कात्रज कोंढवा रोडच्या जागा संपादनासाठी 140 कोटी रुपयाचा निधी महानगरसाठी गोष्ट आहे. ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी बर सकाळी आधी वगैरे पण कल्पना, बिलकुल कल्पना, मी सकाळी 10 वाजता माझ्या रुटीनच्या कामासाठी महापालिकेत गेलो. कारण 2 दिवस मी मुंबईला होतो. माझ्या कात्रज कोंढवा रोडसाठी 140 कोटी रुपये आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी, आदरणीय दादा या तिघांनी भूसंपादनासाठी पैसे मंजूर केले होते. ते पैसे थोडासा आचारसंहितेमुळे यायला उशीर लागला म्हणून मी तिथे बसलो, मंत्रालयात जाऊन, ट्रेझरीत जाऊन ते पैसे नगरविकास खात्यामध्ये जमा केले. परंतु शनिवार रविवार लागल्यामुळे तो यायला उशीर झाला. मी 30 तारखेला सोमवार होता महापालिकेत गेलो, तिकडे ट्रेझरीत बोललो आणि ते 140 कोटी रुपये महापालिकेच्या अकाउंटला जमा केले. त्याचा UDI नंबर कुठला तो असतो तो नंबर घेतला, UID नंबर तो माझ्या फेसबुकला टाकला. मी प्रेस नोट तयार केली आणि 1:30 वाजेपर्यंत महापालिकेमध्येच होतो. त्यानंतर काही कार्यक्रम होते, लग्न कार्यक्रम होतं, घरी गेलो. थोडंसं ते यादी पूर्वी थोडं आल्यामुळे लोकांना असं वाटलं की माझं होईल, तर फॅमिली आश लावून होती की बाबा मला मिळतलं की घरात. मी गेलो तेव्हा माझे मुलं बायको जेवण करत होते. मी त्यांना म्हटलं बघा तर पालखी आलेली, मिळालं तर मुंबईच्या वारीला, नाही मिळालं तर 2 ड्रेस शिवू पंढरीच्या वारीला. तसे वारकऱ्याचा पोरगा आहे, आपण फार मन लावून बसू नये. आणि मी बेडरूममध्ये गेलो, झोपायची तयारी होती आणि 2:59 मिनिटाला मला माझ्या एका मित्राचा फोन आला की मी साहेबांच्या केबिनला आहे, तुझं नाव जाणार. मी टी व्ही ऑन केला तर माझं नाव त्या ठिकाणी. त्यामुळे कुठली पूर्वग्रंथ नव्हती, कुणी मला सांगितलं नव्हतं. परंतु तुमचं नाव वरती जाणार आहे हे तरी माहित होतं नाही. ते 2-3 दिवस अगोदर जे सोशल मीडियावरती एक असं पत्र आलं होतं त्याच्यातनं मला छापलं होतं. नंतर आम्हाला पक्षाने सांगितलं की ती फेक न्यूज आहे, आम्ही असं कुठली यादी दिली नाही. त्यामुळे पार्टी सांगते की नाही अशी यादी, त्यामुळे असं कोणी मला म्हटलं होतं की तुझं नाव तिथे आहे. सरप्राईझिंग कारण मी विधानसभा लढेल अशीच अपेक्षा होती. ठीक आहे, युती आहे भविष्यात, आम्ही म्हटलं की विचार करूया, प्रयत्न करू, नाही मिळालं तर ठीक आहे पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपली माझी मागची निवडणूक अगदी 2000 मतांच्या फरकानेच गेली आहे. त्यामुळे आणि माझं 4.5 वर्षातलं काम तेच आहे ना, मी विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच काम केलं होतं. ती लढावी लागेल अशाच भूमिकेत नव्हतो. युती राहिली तर शेवटी पक्षाचा आदेश आहे, पण नाही युती असेल काही झालं अचानक 2014ला असंच अचानक झालं ना, मला अगदी अचानक सांगितलं होतं तू फॉर्म भर, तसं होऊ नये म्हणून आपलं सातत्यानं काम करत राहिलो होतो. बाकी माहीत नव्हतं.